ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेची ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक 25 तास चालली। मिरजे 250 सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्त्रींचं विसर्जन। ऐतिहासिक असणारी सांगली जिल्ह्यातील मिरजेची गणेश विसर्जन मिरवणूक यंदा 25 तास चालली। मिरज शहरात 250 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आल्या। या मिरवणुकीत अनेक राज्यातील हजारो गणेश भक्त सहभागी झाले होते। मिरज येथील गणेश तलाव येथे सर्वात शेवटी मिरज शहर पोलिसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करून मिरवणुकीची सांगता झाली। पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि पोलीस उप अधीक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलिसांनी मिरवणुकीत ठेका धरला। जल्लोषी वातावरणात पोलिसांनी मनसोक्त नृत्य केलं। गणेश मिरवणुका दरम्यान शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी परिश्रम घेतले होते। या मिरवणुका शांततेत पार पडल्या। दरम्यान सांगली जिल्ह्यात एकूण 2500 सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं। कोरोनामुळे मागील 2 वर्ष मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला गेला नव्हता, मात्र यंदा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आला। मिरजेत 2 वर्षानंतर मिरवणूक साजरी करायची संधी मिळाली होती। जिल्ह्याला सुद्धा 2 वर्षानंतर मिरवणूक काढायची संधी मिळाली होती। मिरजमध्ये काल 250 सार्वजनिक मिरवणूक का निघाल्या होत्या आणि त्या सर्व श्रींचं विसर्जन आज सकाळी 8:30 वाजता गणेश तलाव इथे झालेलं आहे। गणेश उत्सवादरम्यान जिल्ह्यामध्ये कुठलीही अनुचित घटना अनुचित प्रकार झालेला नाही। तसेच महत्त्वाच्या मिरवणुकींमध्ये चोरी जबरी चोरीसारखे गुन्हे प्रतिबंध करायला व काही चोरांना रंगेहात पकडायला पोलिसांना यश मिळालेलं आहे। त्याशिवाय आज मिरज पोलीस स्टेशनच्या वतीने शेवटची मिरवणूक काढण्यात आली आणि आमची अशी इच्छा आहे की ज्या गणेश भक्तांना कुठल्याही मिरवणुकीत सामील होता आलं नाही ते आमच्या मिरवणुकीत सामील झाले आणि त्यांची ही आमची मिरवणूक आपली मिरवणूक म्हणून साजरी केली। त्या सांगली जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे, पत्रकार मित्र आहेत, NGOs आहेत, काही विशेष पोलीस आहेत, स्पेशल पोलीस ऑफिसर्स आहेत, इथे पूर्ण भोई समाज आहे, रेस्क्यू टीम्स आहेत, त्या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी पोलीस अधीक्षक या नात्याने मी त्यांचं धन्यवाद देतो आणि आपण सगळे पोलीस दलाला यापुढे सुद्धा असंच सहकार्य करणार अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगली हा जिल्हा तसं संवेदनशील मानला जातो आणि सांगलीमध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्यक्रम याला फार महत्त्व दिलं जातं। सांगली पोलीस दलाचं मला फार अभिमान आहे की त्यांनी अहोरात्र मेहनत करून राईट फ्रॉम होमगार्ड्स कॉन्स्टेबल्स अधिकारी यांनी आपले घरचे त्यौहार उत्सव सोडून नागरिकांसाठी सांगलीकरांसाठी ते रस्त्यावर होते। मला खरंच त्यांचा अभिमान आहे आणि माझा विश्वास आहे की सांगली पोलीस दलाच्या कर्मचारी अंमलदार अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाचं नाव हे फार उंचावलं आहे। थँक्यू। महान करी न्यूजसाठी मीरा जून आदिमाने।